नमस्कार, स्वागत आहे तुमचं गौरीज फूड जर्नीमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्तपैकी पावसाळ्यासाठी गरम गरम अशी कांद्याची खेकडा भजीची रेसिपी। हे पहा, अशी कुरकुरीत आणि छान भजी कशा पद्धतीने करायची त्याची रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओ हा आपण सुरू करूया। तर इथे मी कांद्याची खेकडा भजी बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। साधारणपणे 4 ते 5 कांदे हे असे उभे काप करून मी घेतलेले आहे आणि मी आता हे हाताने असे सुट्टे करून घेत आहे, म्हणजे जेणेकरून हे कांदे हे असे सुट्टे होतील आणि व्यवस्थित ह्या कांद्याला बाकीचा जो आपण काही मसाले लावणार आहोत ते व्यवस्थित लागले जातील। आता सर्वप्रथम यामध्ये आपण घालूया लाल तिखट। साधारणपणे मी 3 चमचे लाल तिखट घालती आहे, थोडीशी हळद, साधारणपणे 1 चमचा धणे पावडर मी घालती आहे आणि अर्थातच चवीप्रमाणे मीठ। आणि ह्या संपूर्ण मिश्रणामध्ये मी 1 वाटी चिरलेली कोथिंबीर घालत आहे। हे पहा अशा प्रकारे। आता हे सर्व मिश्रण आपण छान एकत्र करून घ्यायचं आहे। झाकण लावून ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून काय होणार आहे, हे जे आपण मसाले लावलेले आहेत त्यामुळे आपोआपच ह्या मिश्रणाला पाणी सुटणार आहे आणि मावेल एवढीच आपण कणिक यामध्ये मावेल एवढीच आपण डाळीचं पीठ यामध्ये घालणार आहे। आणि या संपूर्ण मिश्रणामध्ये थोडंसं तांदळाची पिठी मी घालत आहे। साधारणपणे 1 चमचा ते 2 चमचे मी तांदळाची पिठी घालत आहे, जेणेकरून काय होणार आहे, हे भजी जी आहे ती आपली कुरकुरीत व्हायला मदत होणार आहे। आता हे सर्व जिन्नस मी छान एकत्र करून घेते। आणि आता मावेल इतपतच डाळीचं पीठ घालणार आहोत आपण यामध्ये। आणि हे छान असं मळून घेणार आहोत भजीचं मिश्रण। आणि ही भजी जी आहे ती अशी खमंग आणि खुसखुशीत व्हावी, ही भजी जी आहे ती खमंग आणि खुसखुशीत व्हावी यासाठी मी हे गरम तेल जे आहे ते यामध्ये टाकत आहे। कडकडीत गरम तेल मी टाकलं आहे आणि हलक्या हाताने मी हे पुन्हा छान असं एकत्र करून घेत आहे। आपण जे तेल गरम करत ठेवलेलं असतं भजी तळण्यासाठी त्यातलेच थोडेसे 2-3 चमचे तेल यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून काय होणार आहे, ही भजी आहे ती आपली ती छान अशी क्रिस्पी होतील, खमंग होतील। हे पहा अशा प्रकारे। आता पुन्हा यामध्ये मी थोडंसं डाळीचं पीठ हे घालत आहे आणि छान असं एकत्र करून घेत आहे। आणि यामध्ये मी अगदी पीठ भिजवण्या इतपतच मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। हे पहा अशा प्रकारे, जेणेकरून काय होईल की हे जे सर्व मिश्रण आहे ते आपलं छान एकत्र होईल, व्यवस्थित असं भजीचं मिश्रण हे आपलं छान मळलं जाईल। हे पहा अशा प्रकारे आपण भजी करायला घेऊया। इथे मी तेल हे व्यवस्थित गरम करत ठेवलेलं आहे, एक छोटा तुकडा टाकून आपण चेक करूया। आहे व्यवस्थित तेल आपलं गरम झालेलं आहे। आता हळूहळू करून आपण गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे। स्लो फ्लेमवरतीच अशी भजी ही आपण सोडूया।
बारीक गॅसवरतीच ही भजी आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायची आहे। आता ह्या भाज्यांची साईड पलटी करूया आपण, म्हणजे दुसऱ्या साईडने देखील ही व्यवस्थित छान तळली जातील। हे पहा, खमंग आणि खुसखुशीत, खमंग आणि खुसखुशीत अशी आपली कांद्याची खेकडा भजी ही आता तयार झालेली आहे। ही आता अशीच व्यवस्थित अशी ब्राउन होईपर्यंतच, हे पहा आता मी ही भजी काढून घेत आहे। तर हे पहा, इथे ही आपली गरम गरम पावसाळ्यासाठी अशी छान खुसखुशीत भजी ही तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा। माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गौरीज फूड जर्नीला। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन हे येत राहील। चला तर मग भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत।